गुड आफ्टरनून मुलांनो, बघा आज बघूया 5.7 नंबरचा लेसन. ठीक आहे, चला तर मग बघा. आता आपल्याला काय विचारलं आहे, लुक लिसन अँड रिपीट. बघा, ऐका आणि म्हणा, रिपीट करा. लेट्स नो न्यू वर्ड्स. आता न्यू वर्ड्स आपण शिकणार आहोत. कुठले कुठले न्यू वर्ड शिकणार आहोत? आता बघा, अ व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि सेड चे शब्द आता आपण बघणार आहोत. म्हणजे व्ही पासून स्टार्ट होणारे, डब्ल्यू पासून, एक्स पासून, वाय आणि सेड पासून. ठीक आहे, माझ्या चित्रावरनं तुम्हाला लक्षात असेल कुठला शब्द कुठला आहे, पण त्याचं स्पेलिंग सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे, बरं का. मग पहिलं चित्र आहे व्हॅन, व्ही ए एन, व्हॅन. व्हॅन म्हणजे गाडी. ठीक आहे, व्ही ई जी ई टी ए बी एल ई एस, व्ही ई जी ई टी ए बी एल ई एस. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, व्ही आय ओ एल आय एन, व्हायलिन. व्हायलिन हे एक वाद्य आहे. ठीक आहे, त्यानंतर वल्चर, व्ही यू एल टी यू आर ई, वल्चर. वल्चर म्हणजे कोण? गिधाड. ठीक आहे, त्यानंतर आहे डब्ल्यू ओ एम ए एन, वुमन. वुमन म्हणजे कोण? बाई किंवा स्त्री. त्यानंतर डब्ल्यू ए टी सी एच, वॉच. वॉच म्हणजे घड्याळ, हातात बांधायचं घड्याळ. डब्ल्यू ए डबल एल, वॉल. वॉल म्हणजे भिंत, आपली घराची भिंत असते, हो की नाही, त्याला आपण वॉल म्हणतो. त्यानंतर डब्ल्यू ई डबल एल, वेल. वेल म्हणजे विहीर. सगळ्यांना माहिती आहे ना विहीर कशी असते? विहिरीमध्ये काय असतं? विहिरीत पाणी असतं, हो ना, त्याला वेल म्हणतात. त्यानंतर आहे ए एक्स सी एक्स, म्हणजे कुऱ्हाड. त्यानंतर ओ एक्स ऑक्स, म्हणजे बैल. त्यानंतर एम आय एक्स टी यू आर ई, मिक्सचर. बघा, एम आय एक्स टी यू आर ई, मिक्सचर, या स्पेलिंगमध्ये एक्स हा मध्ये आला आहे. सुरुवातीला आलाय का? नाही, मध्यभागी आला आहे. त्यानंतर वाय ओ के ई, योक. योक म्हणजे जोखड, शेतामध्ये याचा उपयोग होतो. ठीक आहे, त्यानंतर आहे झेब्रा, झेड ई बी आर ए, झेब्रा. झेड ई आर ओ, झिरो. त्यानंतर आहे सिप, झेड आय पी, सिप म्हणजे सरकती साखळी, ज्याला आपण मराठीत चेन म्हणतो आणि सिप म्हणतो. ठीक आहे, तर आता आपण कसले कसले शब्द बघितले? व्ही, व्हीचे शब्द बघितले. त्यानंतर वुमन, वॉच, वॉल, वेल, म्हणजे हे डब्ल्यूचे सगळे शब्द बघितले. त्यानंतर एक्सचे बघितले आणि नंतर वाय आणि नंतर सेडचे बघितले. आलं सगळ्यांच्या लक्षात? तर हे सगळे शब्द तुम्हाला माहिती पाहिजे, ह्याचे स्पेलिंग सुद्धा माहिती पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ते वाचून काढायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचे सुद्धा आहे. ठीक आहे, आता खाली बघा. लुक लिसन रिपीट अँड इनॅक्ट. बघा, ऐका, म्हणा आणि इनॅक्ट म्हणजे कृती पण करा. ठीक आहे, आता हा मुलगा काय करताना दिसतोय? हा काहीतरी पुसताना दिसतोय. ठीक आहे, वाईप. वाईप म्हणजे काय? पुसणे. डब्ल्यू आय पी ई, वाईप म्हणजे पुसणे. हा मुलगा काय करतोय? विसल. डब्ल्यू एच आय एस टी ई एल, विसल म्हणजे शिट्टी वाजवणे. ओके, त्यानंतर वाय ई डबल एल एल, एल म्हणजे मोठ्याने ओरडणे, किंचाळी ठोकणे, किंचाळणे, है ना, त्याला म्हणतात वाय ई डबल एल एल. नंतर आहे वाय ए डब्ल्यू एन, यॉन. यॉन म्हणजे जांभळी देणे. तुम्हाला झोप आली की कशी तुम्ही हा करून जांभळी देता, त्याला यॉन म्हणतात. वाय ए डब्ल्यू एन, हे सुद्धा शब्द तुम्हाला वाचायचे आहे, याचे स्पेलिंग लक्षात ठेवायचे आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे सुंदर अक्षरामध्ये. बघा, आज आपण व्ही डब्ल्यू एक्स वाय सेड चे शब्द बघितले आहेत. ठीक आहे, तर हे सगळे शब्द पान नंबर 45, पेज नंबर 45, लेसन नंबर 5.7 चे शब्द तुम्हाला वाचून वहीमध्ये लिहायचे आहेत. चला तर मग.